नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मॅथ हा विषय पाहणार आहोत। मित्रांनो मागच्या मॅथच्या तासिकेत आपण पेज क्रमांक 17 वरील प्रॅक्टिस 1 to 9 हा भाग आपण पाहिला होता। मित्रांनो आज आपण पेज क्रमांक 18 वरील तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय काउंट अँड सर्कल द करेक्ट नंबर हा भाग या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो आपण आत्तापर्यंत 1 to 9 पर्यंतच्या सगळ्या संख्या सगळे अंक आपण पाहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर अंडरस्टँड अँड राईट 9 पर्यंत आपण हे अंक पाहिले आणि मागच्या मॅथच्या तासिकेत त्याची प्रॅक्टिस देखील मित्रांनो केली। म्हणजे आता आपल्याला दिलेल्या वस्तू ह्या मोजता येतील बरोबर। किती वस्तू दिल्या आहेत, किती संख्या दिलेली आहे, कोणती संख्या आहे हे आता आपल्याला समजू शकतं, लक्षात येतं बरोबर। आज मित्रांनो आपण या ठिकाणी जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे काही पक्षी या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत आणि हे पक्षी आपल्याला मित्रांनो काय करायचे आहेत, मोजायचे आहेत। काउंट, काउंट म्हणजे काय, मोजणे। काउंट अँड सर्कल द करेक्ट नंबर। तर हे जे पक्षी आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो ते पक्षी आपल्याला मोजायचे आहेत। सुरुवातीला मित्रांनो पहिलं चित्र बघा, यात पोपट दिलेले आहेत बरोबर आणि हे सुरुवातीचं उदाहरण आपल्याला सोडवून दाखवलेलं आहे। आता इथं मित्रांनो जे पोपट दिलेले आहेत मोजावर किती येते, 1 2 3 4 किती पोपट आहेत, 4। आता खाली बघा, खाली काही पर्याय दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत 4 7 3 अँड 5 किती येते पोपट, 4 आहेत। किती पॅरोट आहेत, 4। मग या 4 अंकाला मित्रांनो काय केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे, गोल केलेलं आहे। आलं आहे लक्षात? अशा पद्धतीनं मित्रांनो पहिलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे। असेच आता काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत। दुसरं चित्र पहा, या दुसऱ्या चित्रात मित्रांनो चिमणी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे बरोबर आहे, दिसतीये। काय करायचं आहे, तर आता ह्या चिमण्या आपल्याला मोजायच्या आहेत आणि खाली दिलेले जे अंक आहेत त्या अंकांपैकी ज्या योग्य संख्येच्या चिमण्या असतील त्याला गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे। ओके, मग आता मोजा बरं। चला 1 2 3 4 5 6 किती चिमण्या आहेत, 1 2 3 4 5 अँड 6 किती चिमण्या आहेत मित्रांनो, 6। मग आता खाली या 4 पर्यायांपैकी 6 अंक कुठे आहे बघा बरं, 6 अंक कुठे आहे, 3 7 6 8 बघा, 6 हा अंक दिसतो आहे त्याला आपण आता सर्कल करायचं आहे, गोल करायचं आहे अशा प्रकारे। आलं लक्षात? आता पुढचं चित्र पहा, या चित्रात मित्रांनो तुम्हाला मोर दिसत आहेत बरोबर, मोजा बरं 1 2 किती मोर आहेत, 2। मग आता मित्रांनो खाली जे अंकांचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी 2 हा अंक आपल्याला, 2 हा अंक मित्रांनो कुठे दिसतो आहे बघा, पर्याय कोणते कोणते आहेत, 4 2 3 5 बरोबर आणि हा आहे 2 अंक।
टू हा अंक, नंबर टू याला आपण आता गोल केलेला आहे, बरोबर. किती मोर आहेत? दोन. त्याला अशा प्रकारे मित्रांनो आपण गोल केलेलं आहे. आता पुढचं चित्र पहा. बघा, या चित्रात तुम्हाला काही बदक दिसत आहेत. मोजा बरं ते बदक किती आहेत ते. वन, टू, थ्री, फोर, फाईव, सिक्स, सेवन, एट, नाईन. किती बदक आहेत मित्रांनो? नाईन, बरोबर. आता खाली पर्याय देखील दिलेले आहेत, एट, सेवन, नाईन, सिक्स. मोजले आपण किती बदक आहेत, वन, टू, थ्री, फोर, फाईव, सिक्स, सेवन, एट, नाईन. किती बदक आहेत मित्रांनो? नाईन. मग नाईन अंक कुठे दिसतो आहे? बघा, हा आहे नऊ अंक, त्याला आपण सर्कल केलेलं आहे, गोल केलेलं आहे. किती बदक आहेत हे? नऊ, नाईन. आलं लक्षात? आता पुढचं चित्र पहा. या चित्रात मित्रांनो आपल्याला कावळा दाखवलेला आहे, बरोबर. दिसतोय कावळा दाखवलेला आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, किती कावळे आहेत ते मोजायचे आहेत, आणि जे योग्य कावळ्यांची संख्या असेल त्या संख्येला आपल्याला गोल करायचं आहे. बघा, वन, टू, थ्री, फोर, फाईव. किती कावळे आहेत मित्रांनो? फाईव. मग फाईव हा अंक तुम्हाला कुठे दिसतो आहे? क्रमांक दोनवर आहे, टूच्या नंतर, बरोबर. त्याला आपण गोल केलेलं आहे. ओके, आता शेवटचं चित्र पहा मित्रांनो. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे काही घुबड दाखवलेले आहेत, इंग्रजीत आपण औल म्हणतो, बरोबर. हे घुबड या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत. मोजूयात का? चला, वन, टू, थ्री, फोर, फाईव, सिक्स, सेवन अँड एट. बघा, पुन्हा एकदा मोजू. वन, टू, थ्री, फोर, फाईव, सिक्स, सेवन, एट. किती घुबड आहेत मित्रांनो? किती अवल आहेत? एट, बरोबर. आता एट या अंकाची तर ओळख आपल्याला झालेली आहे. कुठे दिसतो आहे हा आठ अंक तुम्हाला, एट अंक तुम्हाला? बघा, सातच्या नंतर आहे, मग त्याला मित्रांनो आपण अशा प्रकारे गोल केलेलं आहे. समजलं मित्रांनो? आपण या पेज क्रमांक 18 वर काउंट अँड सर्कल द करेक्ट नंबर या ठिकाणी मित्रांनो आपण ह्या जे तुम्हाला आपल्याला पक्षी दिलेले होते हे सगळे पक्षी आपण काय केले? मोजले, आणि त्या मोजलेल्या पक्ष्यांना आपण सर्कल केलेलं आहे, गोल केलेलं आहे. मित्रांनो या माध्यमातून काय झालं, तर जी आपण मागच्या तासिकांमध्ये अंडरस्टँड अँड राईट वन पासून ते अंडरस्टँड अँड राईट नाईनपर्यंत, एक ते नऊपर्यंत या अंकाची जी ओळख आपण करून घेतलेली होती, ही आपल्याला हे पक्षी मोजल्याच्या नंतर आपण त्याचा उपयोग करून या ठिकाणी त्या अंकांना गोल केलेलं आहे. पॅरोट मोजले, चिमण्या मोजल्या, मोर मोजले, बदकही मोजले, कावळा मोजला आणि घुबड देखील आपण मोजलेलं आहे मित्रांनो. तुम्ही देखील पेज क्रमांक 18 असणारा हा भाग पुस्तकामध्ये सोडवा. वहीमध्ये प्रॅक्टिस 1-9 पेज क्रमांक 17 असणारा भाग मित्रांनो ते देखील सोडवा, आणि अंडरस्टँड अँड राईट 1 ते अंडरस्टँड अँड राईट 9 या अंकाची ओळख, या अंकांचा अभ्यास व्यवस्थित करा. त्यानंतर पेज क्रमांक 19 भाग मित्रांनो काउंट अँड राईट हा भाग आपण
पुढील तासिकेमध्ये पाहू. धन्यवाद.